पहिल्या षटकातील पहिला चेंडू, फुलटा चेंडू होता यावेळी, मात्र भिरकावून दिला लॉन्ग ऑनला, आणि मात्र यावेळी पहिल्या चेंडूवर 100 रुपयाचं इनाम मिळतंय, आणि आंबिवली संघाला मात्र यावेळी झटका बसतोय, आणि दुर्गेश सारखा फलंदाज बाहेर. नक्कीच मित्रांनो, शिवसेना याचा अर्थ मित्रांनो बघायला गेला तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि बाळासाहेब ठाकरेच म्हणजेच मित्रांनो शिवसेना. शिवसेनेची ताकद आपण बघितली असाल, शब्द म्हणजे मित्रांनो तलवार होती. एकदा जर काय सुटला तर मग कोणी असो माघार नाही, तो शब्द कापूनच एखाद्याला यायचा. आदेश होता साहेबांचा, साहेब या दुनियेत नाहीये मित्रांनो, परंतु कुठे गेले नाहीयेत, फक्त तुम्हा आम्हाला ते दिसत नाहीये, ते इथंच आहेत. नवीन फलंदाज येतोय तो गोट्या, स्ट्राईकला फलंदाज आहे तो राजू, स्ट्राईकला येतो फलंदाज प्रफुल, तो राजू स्ट्राईकला आहे, आणि नॉन स्ट्राईकला प्रफुल आहे. दुसरा चेंडू, थोडासा चेंडू मागं होता गुडलेंच्या, यावेळी मात्र अंपायर जय पवार साहेब सांगतात की हा चेंडू बाहेर आहे आणि वाईट हातील आहे, म्हणजे अवांतर धावेने मात्र यावेळी आंबिवली संघाची धावसंख्या मात्र एकच्या घरात पोहोचते. नक्कीच मित्रांनो क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला जरूर पंच केलाय, परंतु फिल्डर आहे, एक धाव भेटते, आणि एक धावेने मात्र यावेळी आंबिवली संघाची धावसंख्या होती ती 2 घरात. आज जागतिक मराठी भाषा दिवस निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पहिला षटक आपल्या कोट्यातील पहिला षटक घेऊन येतो तो अनंता. अनंताचे आतापर्यंत मात्र 2 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू खराब गेलेला आहे, आणि संघाची धावसंख्या 2 घरात बसलेली आहे. हॅलो हॅलो माईक चेक. अनंता राऊंड विकेट, पुन्हा एकदा सरळ चेंडू जातोय चेंडू, यावेळी चेंडू मध्ये गती परिवर्तन दिसतोय, आणि सरळ चेंडू यावेळी खणखणीत चौका. तर यावेळी संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. पुन्हा एकदा अनंता डावखुऱ्या फलंदाजाला, यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू आपल्या फालोत्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय, एक धाव भेटते, आणि एक धावेने संघ पोचते तो 7 घरात. धावसंख्या होती 7. यावेळी एक गडी बाद 7 धावसंख्या होती आंबिवली संघाची. पहिला ओव्हर पहिला पॉवर षटक पॉवर प्ले चालू आहे, आणि यावेळी पुन्हा एकदा आता मात्र सरळ चेंडू गेला तर लॉन्ग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पकडला जातोय, परंतु एकच धाव भेटते, आणि एक धाव्याने आंबिवली संघाची धावसंख्या होते ती 8 घरात. यावेळी प्रफुल अर्थात गोट्या खेळते 5 धावसंख्येवर, आणि राजू खेळते वैयक्तिक 2 धावसंख्येवर. दुर्गेश पात्रे यांनी कुठल्या प्रकारचा खाता खोललेला नाहीये, हा फलंदाज मात्र नक्कीच डगआउट मध्ये आलेला आहे. संघाची धावसंख्या 8 घरात झालेली आहे, 1 विकेट 8 अशी धावसंख्या ती आंबिवली संघाची. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळी पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू होता गुटलेत पण टाकलेला चेंडू, चेंडूला दिशा चांगली होती अनंतायची, आणि यावेळी मात्र चेंडू निर्धाव केलाय. कुठल्याही प्रकारे चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला आहे मित्रांनो, आणि जेव्हा संपर्क नसतो त्यावेळी मित्रांनो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर हा चेंडू निर्धावा असतो. तर अशा रीतीने मात्र पहिलं षटक संपलं गेले. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती 8, 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या होती आंबिवली संघाची.
सामना अर्थात चालू आहे तो आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना इरवाडी वर्सेस आंबिवळी यांच्यामध्ये. मित्रांनो, नाणेफेकचा कौल इरवाडी संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे तो आंबिवळी संघाला. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोठ्यातील हा दुसरा षटक घेऊन येतो तो अशोक. अतिशय सुरेख या व्यासपीठावर आमचे सन्माननीय आयोजक भाई जगदीश ठाकूर यांच्या समवेत त्यांचे मित्र बसलेले आहेत, तमाम प्रेक्षक आहेत मित्रांनो. आणि नक्कीच मित्रांनो, क्रिकेट असं मित्रांनो खेळ आहे की तुम्हा आम्हाला क्रिकेटच पसंत आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळी मात्र पूल केला नक्कीच मिडविकेटला. काय होते बघूया, चांगली ट्राय केली होती परंतु यावेळी दुसरी धाव आहे ती पूर्ण होते आणि या दोन धावेने मात्र आंबिवळी संघाची धावसंख्या होती ती 10 गाडात. राजू हा एक नाव या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर मोठा नाव आहे. नक्कीच या राजू नावाचं राजू जेव्हा नाव येतो तेव्हा नक्कीच व्यंकटपती राजूला कोण विसरेल. तर धावसंख्या ती 10. राजू तर धावसंख्या 10 घरात. उर्ध विकेट चेंडू मात्र थोडासा मागं ठेवलाय, अपील केली होती आणि यावेळी मात्र जय पवार साहेबांनी अपीलाकडे लक्ष दिलाच नाहीये कारण या अपीलामध्ये तेवढासा काही उत्साह नव्हता. परंतु मित्रांनो यावेळी चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जाते. क्रिकेट मित्रांनो हा विष्णुकांत मैदान जितेचा, तर या मैदानात तुम्ही आम्ही वेळेला प्रत्येक वेळी खेळलोय, एकमेकांकडे बघितलंय. कारण क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे, आज ग्रामीणमध्ये बघायला गेलं तर क्रिकेटकडे आपलं लक्ष जास्त आहे परंतु या रजनीचा सुरेख असं आयोजन केलेलं आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा अपील होते, पंचांना सांगतात खेळाडू की अंपायर बॅट कट आहे, परंतु पंच दोन्ही एकमेकांकडे बघतात. असू द्या, त्यांना माहिती आहे की ग्रामीण क्रिकेटमध्ये अपील मोठी असतो, परंतु पंचांनी सांगितलेलं आहे की नक्कीच अपील तुमची असेल परंतु आम्हाला विश्वास वाटत नाही, चेंडूला कुठल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाही आहे. म्हणून तर मित्रांनो यावेळी पंचांनी जरी पंचांकडे दाद मागितली असेल तरी पंचांनी यावेळी दाद मात्र फेटाळून लावलेली आहे. 10 यावेळी पुन्हा एकदा पूल केलाय, चेंडू हवेत आहे आणि यावेळी मात्र दुसरा मोहरा तंबूत परतते, दुसरी विकेट यावेळी आंबिवळी संघाची पडते. तर यावेळी फलंदाज गणेश पाटील जातात. तर नक्कीच बघायचं आपल्याला यावेळी गणेश पाटील या मैदानावर कशा प्रकारे फलंदाजी करतील. दुसरा मोहरा मैदानाच्या बाहेर गेलाय, धावसंख्या आहे ती 10 घरात. अतिशय सुरेख हा आयोजन, देखणं आयोजन, सुंदर आयोजन. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू गुडलेनच्या मागे आहे, पुन्हा एकदा चेंडूला बस दिशा दिली, चेंडूला भिरकावलाय तो ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये, तिथं त्या चेंडूला त्या फिल्डरनं कलेक्ट केलाय. यावेळी मात्र एक धाव भेटते आणि एक धावेने संघ पोचते तो 11 घरात. 11 धावसंख्या झालेली आहे आणि 2 मोहरे मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. सुरेख असा आयोजन आपल्याला बघायला भेटते तुम्हा आम्हाला खासदार चषक 2019 वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील हा दुसरा षटक. आतापर्यंत चेंडू एक बाकी आहे मात्र वाटते, शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
स्ट्राईकला गणेश पाटील पहिला चेंडू स्वतःसाठी खेळतात. यावेळी पुन्हा एकदा लाईन लेथ चांगली आहे, उत्कृष्ट आहे. ज्या गोलंदाजाकडं हे तीन शस्त्र आहे तर नक्की तोच गोलंदाज मात्र या क्रिकेटच्या कुरुष क्षेत्रावर अत्यंत सक्सेसफुल होतो. मात्र यावेळी कुठल्याही प्रकारे चेंडूवर रन मिळत नाही. दोन षटक संपतात, दोन पॉवर प्ले संपतात आणि दोन षटकानंतर धावसंख्या बघायला गेल्यात तर आंबिवली संघाची धावसंख्या ती 11, दोन गडी बाद 11. उर्वरित 18 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये किती धावा जमवतील हे आपल्याला बघायला लागतील. कारण नाणेफेकीचा कौल जेव्हा इरवाडीच्या बाजूने लागला त्यावेळी मात्र इरवाडी संघानं त्याच्या कॅप्टननं सांगितलं की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. मात्र आता कोठ्यातील दुसरं आणि संघाचा हा तिसरा षटक घेऊन येतो तोच गोलंदाज ज्यानं मागच्या षटकामध्ये 8 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. आणि यावेळी अशोकचा मात्र हा ओव्हर इरवाडीच्या ग्रामस्थांसाठी, इरवाडीच्या समर्थकांसाठी आणि इरवाडीच्या टीमसाठी अत्यंत देखणा असा ओव्हर आपल्याला बघायला भेटलाय तो विष्णुकांताच्या मैदानावर. धावसंख्या 11 घरात होते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट ऑफ राऊंड विकेट चुनाभट्टीच्या बाजूनं. यावेळी ओरपी चेंडू जरूर होता आणि नक्कीच चेंडूला ज्यावेळी लॉंग ऑफचा खेळाडू उचलायला जातोय त्यावेळी एकच धाव भेटते आणि एक धावेने संघ पोहोचते तो 12 घरात. धावसंख्या 12 झालेली आहे. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू समाप्त झालेला आहे. आता उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत आणि यावेळी गणेश पाटील स्ट्राईकवर आलेले आहेत. गणेश पाटील क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर एक मोठा नाव आहे आणि क्रिकेटसाठी त्यांचा चांगला नेहमीच योगदान असतो. मित्रांनो, तुम्ही आम्ही बघता की क्रिकेट जेव्हा कुठे टुर्नामेंट असते तेव्हा मात्र गणेश पाटील नक्कीच आपलं घर सोडून या क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच असतात. एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. परंतु आज नक्कीच मित्रांनो, ज्यांचं वय झाल्यानंतर क्रिकेटला थोडंसं अलविदा करायला लागतोय, परंतु क्रिकेटची आग आणि क्रिकेटवर असलेलं प्रेम अद्याप पण त्यांचं कमी नाही झालेलं आहे. म्हणून या रजनीला आणि या खासदार ट्रॉफीला ते खेळण्यासाठी सज्ज आहे. जगदीश ठाकूर यांचे परम मित्र आहेत ते, बघूया काय करतात. यावेळी नक्कीच पुढे सरकावलेत आणि चेंडू मिडविकेटला जातोय. चेंडूला पकडतात आणि मात्र संघाची धावसंख्या यावेळी पुढे जाते ती 13 घरात. 13 अशी धावसंख्या. आणि मित्रांनो, कालचा 13 दिवस होता आणि 13 दिवशी पाकिस्तानचा 13 करून टाकला. ही ताकद आहे मित्रांमध्ये आपल्यामध्ये, नक्कीच. का नाही आहे आमच्याशी टक्कर घेताना तुम्ही का असं करता? तुम्ही असं करू नका. जर असं केलं तर रक्षा रांगोळी करून टाकू तुमची. ही ताकद आहे आमच्यामध्ये मित्रांनो. कारण हिंदुस्थान देश असा काही कुठला साधा सुद्धा नाही आहे. केला तर प्रेम सुद्धा आहे आणि मनात आणलं तर मात्र हत्यार उचलल्याशिवाय मागं पडणार नाही. दाखवून दिलं आमच्या सैन्याने की आमच्यामध्ये काय ताकद आहे. पण नक्कीच मित्रांनो, मैदानाकडे वळूया. धावसंख्या 13, दोन बाद 13. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू मागा होता, हवेत आहे. आणि यावेळी मित्रांनो, यावेळी कॅच सुटलेली आहे. प्रयत्न चांगला केला होता आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅचला पकडायचं, परंतु शेवटच्या ऐन मौक्याच्या वेळी ही कॅच हातातून सुटली गेली. होते क्रिकेटमध्ये मित्रांनो, कुठलाही खेळाडू जाणून बनून काही कॅच सोडत नाही आहे, ती कॅच सुटते हातून. तर नक्कीच यावेळी अनंत यांच्या हातातून कॅच सुटली आणि धावसंख्या पुढे गेली ती 14 घरात. यावेळी 8 धावसंख्येवर प्रफुल्ल गोट्या खेळते आणि यावेळी 1 धावसंख्येवर गणेश पाटील खेळतात. धावसंख्या झाली आहे ती 3. या षटकातील 3 चेंडू झाले. 14 चेंडू, हवेत चेंडू आहे. मला तर वाटते लॉंग ऑफचा खेळाडू येतोय आणि हाही मात्र झेल यावेळी सोडतोय. यावेळी मात्र इरवाडी संघाकडून ही जी फिल्डिंग आहे ती थोडीशी या षटकामध्ये खराब होते, परंतु या मात्र 2 धावेने संघ पोहोचते तो 16 घरात. 4 चेंडू टोटल संपलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत बघायला गेलो तर 5 धावा आले आहेत अनंत याच्यामधून. त्याच्यामध्ये 2 कॅचेस दिगंबर काका ड्रॉप झालेले आहेत. त्या जर घेतल्या असत्या तर नक्की दोन्ही फलंदाज नक्कीच बाद झाले असते, परंतु ऐनवेळी मात्र ही संधी दिली. मित्रांनो, क्रिकेटमध्ये खेळाडूला संधी देऊ नका. क्रिकेटमध्ये कॅच पकडली जाते आणि कॅच जेव्हा आपण पकडाल
त्यावेळी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो. अक्षय मात्रे, नक्कीच अक्षय मात्रे हरेश घरत माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय मात्रेला सुद्धा वाटत असेल की आज मराठी कॉमेंट्री तर आजचा दिवस महत्वाचा आहे, तर पहिल्या इनिंगसाठी मला वळायलाच लागेल. प्रयत्न करतोय, जमत असेल तर समजूया की चांगली होते, आणि जमत नसेल तर कदाचित पुन्हा मला जायला लागेल. परंतु जमतोय का नाही जमणार, मी मराठीच आहे, धावसंख्या झाली 17 घरात. नक्कीच खूप प्रेम दिला आणि नाही विसरू शकत जिथे या गावातील आमच्या सर्व ग्रामस्थांना, सर्व आमच्या खेळाडूंना खूप प्रेम दिलाय, आणि हा प्रेम मात्र विसरण्यासारखा नाही आहे. म्हणून आतापर्यंत या ट्रॉफीला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मान सन्मान मिळालाय. यावेळी चेंडू कुठल्या एरियामध्ये फेकलाय, सरळ चेंडू मिड विकेटच्या झोन मध्ये. यावेळी मात्र होते मला वाटते पंच हेमंत कोळी सरांचा मात्र इशारा येतोय, सरळ चेंडू इस बार यावेळी मिड विकेटला मारलाय, तेवढा ताकदीने थ्रो आलाय, आउट खेळाडू. तर धावसंख्या झाली होती 18 घरात, आणि यावेळी फलंदाज बाद होते तो प्रफुल. प्रफुल वैयक्तिक आपल्या संघासाठी त्यांनी धावा जमवल्या, त्या 9 धावा काढून मात्र हा फलंदाज मैदानाच्या बाहेर होते. संघाची धावसंख्या ती 18, 3 गडी बाद 18 अशी धावसंख्या आहे ती यावेळी आंबिवली संघाची. 123 धावसंख्या झालेली आहे भारताची, आणि 3 गडी मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आमचे गणेश दादा आम्हाला सांगतात ते जे के पाटील आणि गणेश मात्रे हे दोघं तर मॅच बघतात, त्यांना भारताची मॅच, देशाचा अभिमान आहे मित्रांनो, परंतु ते आम्हाला स्कोरिंग आम्हाला बघता येणार नाही. आम्ही ही मॅच बघतो आणि ते आम्हाला स्कोर सांगतील. सुरेख धावसंख्या अपेक्षा करूया की ऑस्ट्रेलिया यावेळी परास्थापन करूया. बघा नाही बरोबर धावसंख्या 18, नवीन फलंदाज येतोय तो 5 क्रमांकावर रोशन. गोलंदाजा आहे किरण. यावेळी चेंडू नक्कीच जय पवार साहेब आमच्याकडे वळतात, इशारा मला सांगतात की हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जास्त आहे, म्हणून मी वाईट देतोय, आणि एक धावेने मात्र आंबिवली संघाची धावसंख्या पुढे जाते ती 19 घरामध्ये. 19 धावसंख्या खासदार चषक 2019 जो हा काय आयोजन केलेला आहे, आणि या आयोजनामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी अमित म्हात्रे मॅनफॉर्म जोहे आपलं सहज हार्दिक स्वागत करतोय. आणि पुण्याहून सरकारचा प्रयत्न आहे, बघा क्रिकेटमध्ये रंगत नाही आहे, क्रिकेटमध्ये रंगत नाही म्हणून 34 मात्र मोबाईलमध्ये बिझी आहे. अरे वा, यावेळी मात्र विराट कोहली आपले भारताचे कर्णधार अत्यंत गरम झाले, 3 चेंडूवर 3 षटकार म्हणजे 6 पाडा गणितात चालू आहे. नक्कीच का नाही, अहो सचिन तेंडुलकर सरांनंतर मित्रांनो बघायला गेलात तर विराट कोहली सर मात्र नक्कीच फॉर्मात आहेत, कारण का आपल्याला भेटलेला हे कॅप्टन अतिशय खेळात मात्र मित्रांनो रागीट पण आहेत, पण खेळ सुरू होतो त्यावेळी मात्र विराट कोहलीची दादागिरी वेगळीच. यावेळी पुढेहून सरकवून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला मिडानचा फिल्डर अडवतोय, एक धाव भेटते गणेश पाटलांना आणि एक धावीने संघ पोहोचते 20 घरात. सुरेख असं आयोजन आहे, तमाम प्रेक्षक आहेत. टोटल धावसंख्या झालेली आहे यावेळी बघायला गेलं तर 20, 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या ती आंबिवली संघाची. सुरेख आयोजन भाई जगदीश ठाकूर साहेब, काय सांगणार जगदीश ठाकूर साहेबांबद्दल मित्रांनो, किती कठीण परिस्थितीमध्ये दिवस या माणसानं काढलाय, विचारात मी बसून कधी पण किती दिवस कठीण काढलेले आहेत, परंतु आज त्याचं फळ मात्र त्यांना भेटलंय, ते तुम्हा आमच्या प्रेमा मुलं. यावेळी मात्र त्यांचा चेंडू टिप्स करलेला आणि मात्र फळ यावेळी फिल्डरला चेंडू चकमा देत, कारण इतका शॉट मध्ये दम होता. तर धावसंख्या होती 24 घरात.
या बाउंड्रीनं मात्र 24 धावसंख्या होते. रोशन यानं मात्र 4 धावेने स्वतःच खातं ओपन करते. असू द्या, तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहे, त्यात काही नाही आहे. तर धावसंख्या 24 घरात होते, 3 मोहरे बाहेर गेलेले आहेत. किरण चेंडू किरण मात्र माग ठेवतोय आणि यावेळी मात्र चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तिथं मात्र शॉर्ट फाईनलचा खेळाडू जाऊन चेंडूला पकडतोय. एक धावीने संघ पोहोचते 26 घरात, दोन काळी माफ करा, तर दोन धावीने संघ पोहोचते 26 घरात. असे मित्रांनो क्रिकेटमध्ये आमच्या कॉमेंट्री समालोचनातून मात्र कधी कधी चूक होते, तेव्हा तुम्ही आम्हाला समजून घेता हे महत्वाचं आहे. आणि मात्र चौथं षटक चालू आपल्या कोठ्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक. धावसंख्या 26. यावेळी मात्र हाउ मच चेंडू लॉंग ऑन आणि घेतोय कॅच, की सांगतोय एक वेळा माझी गलती पुन्हा नाही. नक्कीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो काय शब्दामध्ये वचक होती, साक्षात जिभेवर सरस्वती बसली होती. मित्रांनो तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती असेल, एक कलाकारी होते, आज या दुनियामध्ये नाही आहेत ते. परंतु मित्रांनो मला नाही वाटत की या दुनियामध्ये नाही, या दुनियामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत, कुठे गेले नाहीत, फक्त तुम्हा आम्हाला ते दिसत नाही आहेत. आणि यावेळी गणेश पाटील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा असफल होतोय. यावेळी षटक संपतोय, चौथा षटक संपतोय आणि यावेळी आमचे स्कोर बोर्ड आहेत आणि आमची लेखनिक आहेत. दिगंबर काका सांगतात की धावसंख्या झाली होती 26 आणि 3 गडी संघात 4 गडी संघाच्या बाहेर गेलेल्या आहेत. यावेळी पाण्याची मागणी होते आणि भारताची धावसंख्या होते ती 138, 3 विकेट 17 ओव्हर यावेळी संपलेल्या आहेत. आतापर्यंत 3 षटक बाकी आहेत. कदाचित परशुरामानं आमच्या वहिनीनं सांगितलं असेल की मी आत्ता घरातून निघल्यानंतर पुन्हा मॅच संपल्याशिवाय येऊ शकत नाही आता, तर नक्कीच परशुरामचं सुद्धा स्वागत असेल. खूप आम्ही मजा केली आहे आणि प्रेम आहे परशुराम आमच्यावर, कारण अत्यंत खूप प्रेम आहे. कुठंही कधी भेटलो तरी आमची विचारपूस होते, हीच आमची दोस्ती आहे मित्रांनो, बाकी काही नाही. तुम्ही आम्ही या दुनियामध्ये आला बसलात उठलात काय घेऊन जाणार आहात, काही नाही. तुम्हा आम्हाला जेव्हा समशानावर लोक घेऊन जातात तेव्हा आपल्याच घरातील माणसं परशुराम विचारतात की अजून किती टाइम जाईल, पण नक्कीच मित्रांनो तुम्ही आम्ही आलो यावेळी मात्र या दुनियेतून जाणार आहेत तेव्हा हजार प्रेम जोडून जाणार आहेत. मित्रांनो तर वळूया पुढे आता मैदानाकडे. शेवटचा षटक ऋतिक येतोय. जाऊ दे 34 भाई, नको कटकटी, त्या कटकटीने खूप तुम्ही आम्ही भोगलात आणि म्हणून आपण मैदानाकडे वळूया. यावेळी चेंडू मात्र नक्की शॉर्ट फाईन लेगला, सुंदर क्षेत्ररक्षण आनंदांच्याकडे बघायला भेटते. एक धाव भेटते आणि एक धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे होते ती 27 घरात. सुजित येतोय 6 क्रमांकावर आणि तो आपला स्वतःचं खातं मात्र खोलते. तमाम प्रेक्षक मात्र हळूहळू आलेले आहेत, कारण प्रेक्षकांची गर्दी मी नेहमीच सांगतो कुठेही गेलो की दिगंबर काका की प्रेक्षक आमच्याकडे जेवढे आहेत ते तुमच्याकडे नाही आहेत. फक्त एवढंच मला दुःख आहे की आमच्या टीमी तिकडं जात नाही याचं दुःख मला आहे. पण आमची जीता असेल, आता श्रीराम बनवली निघली हळूहळू, कळवा आमची टीम मजबूत आहे, त्यानंतर पेंटची आमची टीम फलस डोंगरी, चला मित्रांनो जा नक्कीच. रावेची टीम असेल, आपण जायला पाहिजे खेळायला पाहिजे मित्रांनो. यावेळी मात्र गणेश पाटील सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलंय. याचा अर्थ काय मित्रांनो, गोलंदाजाने दाखवलेली आपली व्हेरिएशन, गोलंदाजामध्ये विविधता पाहिजेत मित्रांनो. कारण ज्यावेळी भीषण सिंग बेदी गोलंदाजी त्यावेळी करायचे तेव्हा त्यांच्याकडे 6 चेंडू टाकण्याची शैली होती. म्हणून मित्रांनो त्यावेळी भारताचे भूतपूर्व कप्तान होते ते भीषण सिंग बेदी साहेब. तर 8 चेंडूमध्ये गणेश यानं 5 धावा जमवले, आपले स्कोरर दिगंबर काका सांगतात. तर अपेक्षा आहे परंतु होत नाही तेवढी ओर द विकेट. यावेळी मात्र नक्कीच मला तरी वाटते अपील केलेल्या मलाही आवाज आलेला आहे, कारण त्यावेळी फलंदाज स्वतः गणेश पाटील सरेंडर झालेत आणि सांगतात की माझ्या बॅटला एज लागली, विकेट किपरने कॅच घेतली, पंत जयप्रकाश सरांनी वरती हात केले आणि हा फलंदाज बाद होते 27 आणि विकेट पंताच्या बाहेर गेल्या ते 5.
नवीन फलंदाज जाते तो सागर पाटील. आमचे शरद म्हात्रे यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत असेल. हा तर नक्कीच शरद म्हात्रे यांची स्टाईल बघा, अद्यापर्यंत कपडे नवीन, पॅन्ट नवीन, कळवे गावचे ते जावई आहेत नक्कीच. आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे मित्रांनो. गणेश पाटलांचे वैयक्तिक धावा 5 धावा फक्त, म्हणजे पंजा त्यांनी घेतलेला आहे 9 चेंडूमध्ये. आता पंजा आला तर तुम्ही समजा काय त्यांच्या मनात असेल सुद्धा ते. यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनला चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली रनिंग बघायला भेटते आपल्याला मैदानावर. आणि 2 धावेने संघ पोचते तो 29 षटकामध्ये. धाव संख्या झाली ती 29. सागर पाटील याने 2 धावेने आपलं स्वतःच खात खोळले 29. 5 गडी बाद 29 धाव संख्या ती आंबेवली संघाची. आता उर्वरित उरले ते चेंडू फक्त 2. चांगला रनअप आहे, चुना भट्टीच्या बाजूने गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडूला लॉप केलाय हवेमध्ये चेंडू. बघूया लॉंगनला एक चेंडू येतो, पकडण्याचा प्रयत्न करते खेळाडू, मात्र 2 धाव भेटतात, चांगली रनिंग बघायला भेटते. आणि 2 धावेने संघ पोहोचते 31. धावसंख्या 31 झालेल्या आहेत, 5 गडी बाद 31. आणि या षटकातील हा स्लॉग ओव्हर आहे, या षटकातील हा शेवटचा चेंडू. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा करते गोलंदाज ऋतिक. शेवटचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये भिरकावून दिलाय डीप एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑन मधून. परंतु त्यावेळी कवरच्या खेळाडूनं चांगला क्षेत्ररक्षण केलाय आणि यावेळी रनआउटचा संधी आहे. आणि नक्कीच जयप्रकाश सरांनी बोट वरती केलाय आणि 1 धाव सुद्धा शॉर्ट आहे, तर नक्कीच 1 धाव भेटते. तर 1 धावीने संघ पोचते तो 32 षटकामध्ये. विजयासाठी 5 षटकामध्ये यावेळी इरवाळी संघाला 33 धावांची गरज आहे. तर विजयासाठी 33 धावा पाहिजे यावेळी इरवाळी संघाला 5 षटकामध्ये. मॅच कशी होईल, मॅच कोण जिंकेल, कोण हरेल, हे तर मी पण ठरवू शकत नाही. हा निर्णय जो आहे तो मात्र येणारा टाईम सांगेल मित्रांनो कोण जिंकेल आणि कोण नाही. परंतु आपण चलूया तुम्ही आम्ही मित्रांनो यावेळी मात्र मी घेऊन चलते आमची पुढची नेक्स्ट कॉमेंट्री करण्यासाठी अक्षय म्हात्रे. मॅनफॉर्म या जिथे गावचे सुपुत्र आहेत, चांगले मराठीचे कॉमेंटेटर आहेत, त्यांच्या आपल्या सुमधुर वाणीने आपण ऐकूया 33 धावांचा पाठलाग इरवाळी संघ कसा करील, काय यावेळी आंबेवली संघ त्यांना थांबेल, मॅच कोण जिंकेल कोण नाही ते आपण पाहूया. बिलकुल यावेळी अक्षय म्हात्रे. धन्यवाद अमित. नक्कीच मॅचेसचं आयोजन जगदीश ठाकूर यांनी केलेलं आहे आणि एक चांगलं असं आयोजन दरवर्षीप्रमाणे. आणि नक्कीच मला वाटतं आपल्या पेन विभागामध्ये कमीत कमी नाईटचे सामने, मला वाटतं प्रथमतः मला वाटतं जित्यामध्येच हे सामने पाहायला मिळत आहेत यावर्षी. गेल्या वर्षी सुद्धा जगदीश ठाकूर यांनी सामने आयोजित केले होते त्याच्या अगोदर सुद्धा, आणि एक चांगलं असं भव्य असं आयोजन इथं प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तर आज मराठी दिनाच्या मातृभाषेचा आपल्या मराठी भाषेचा दिन आहे आणि या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर पहिलाच सामना रंगतोय मैदानावर इरवाडी वर्सेस आंबिवली. तर इरवाडी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आंबिवली संघाला. तर आंबिवली संघाने 5 षटकांमध्ये 32 धावा काढून 33 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय इरवाडी संघापुढं. एक चांगले संघ पेन विभागातून गाजलेले असे संघ. आणि 30 चेंडूंचा सामना असणार आहे, 30 चेंडूंमध्ये 32 धावा काढून 33 धावांचं एक माफक असं लक्ष. तर पहिलं षटक फेकलं गेलं अनंता यांच्याकडून, अनंता यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक अशोक याने एक चांगलं असं षटक फेकलं गेलं आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या अशोक याने. तिसरं षटक फेकलं गेलं अनंता,
तर अनंत यांनी आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 14 षटक फेकला गेला किरण यांनी 8 धावा दिल्यात आणि शेवटचा षटक ऋतिक यांनी 6 धावा दिल्या. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती इरवाडी संघाची. तर आंबिवळी संघाने जो स्कोर बनवला या स्कोर मध्ये 32 धावा जमवल्यात, तर फक्त 2 चौकार आलेले 30 चेंडूंमध्ये आणि 2 अतिरिक्त धावा, तर सिंगल डबल धावा काढून 32 अंकावर पोहोचलाय संघ. तर 33 धावांचं लक्ष्य असताना बघूया इरवाडी संघाची. धावा काढून 33 धावांचं एक माफक असं लक्ष हिरवाडी संघापुढं. आणि बघूया सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक मध्ये येतोय फलंदाज पेंट्या आणि नॉन स्ट्राईक मध्ये येतोय दर्शन. तर बघूया सामन्याला सुरुवात होते. पहिलाच षटक घेऊन आलाय आंबिवळी संघाकडून राकेश. अक्षय वेट गोविरल्या संघाचा संघनायक आणि डिंग डॉग दुर्शेत संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर नाणेफेकीच्या कार्यक्रमासाठी यायचं आहे. गोविरले आणि डिंग डॉग दुर्शेत. आणि निश्चित आपण पाहतोय खरोशी गावचे नव्हे रायगडचे नव्हे तर महाराष्ट्राचे आपण पाहतोय शिवशाहीर श्री सन्माननीय वैभवजी घरत हे देखील या व्यासपीठावर यांचं आगमन झालं. तर निश्चितच आयोजक श्री सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. गो टू अक्षय. थँक्यू. तर बघूया पहिल्या चेंडूवर हलकीशी कट केलेली आहे. 2 धावा सहजपणे पूर्ण. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर. 2 धावांनी खातं उघडतंय पिंट्याचं खातं उघडतंय, तसेच इरवाडी संघाचं सुद्धा खातं उघडतंय. एक तर आपल्या धावा कमी आहेत आणि इथे चूक करताना पहिलीच चूक दिसते ती आंबिवळी संघाकडून. बघूया पुन्हा एकदा. आणि मला वाटतं दुर्शत संघाचा कर्णधार आलाय, गोविरले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस जोरदार फटका आणि फिल्डर मला वाटतं बॉलच्या मागे धावत आहेत. नक्कीच बॉल जातोय 1 बाउन्स बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकाराने सुरुवात होते. 6 धावांवर पोहोचतोय इरवाडी संघ. चांगला फटका, जोरदार फटका आणि चांगली आक्रमकता खेळाडूंकडून इथे पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 6 धाव संख्येवर पोहोचलाय संघ. अजूनपर्यंत उर्वरित काही चेंडू बाकी असणार आहेत पहिल्या षटकातील. तर 5 षटकांचा सामना असणार आहे, माफक आव्हान असणार आहे 33 धावांचं लक्ष. आणि हे लक्ष पार करताना चांगल्या पद्धतीने खेळताना इथे इरवाडी संघ. यावेळेस जोरदार फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा खतरा. आणि मला वाटतं एक धाव पूर्ण होते या चेंडूवर, नक्कीच विकेट मिळू शकली असती. थोडीशी टायमिंग चुकीची ठरली आणि एक धाव मिळते या एका धावीने. संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते बिनबाद 7 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. प्रेक्षक हळूहळू मैदानाकडे वळताना दिसत आहेत आणि अनेक प्रेक्षक या मैदानावर या मॅच पाहण्यासाठी. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज राकेश आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. तर मला वाटतं पहिल्या षटकामध्ये आंबिवळी संघाने 8 धावा जमवल्या होत्या, तर या पहिल्या षटकातील 3 चेंडू झाले. तर या चेंडूवर हलकीशी कट करून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धाव मिळते या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. नक्कीच चांगली कामगिरी इथे दोन्ही फलंदाजांकडून. पिंट्या 7 धावसंख्येवर खेळतोय, तर दर्शन आपल्या 1 धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा मला वाटतं पिंट्या येतोय स्ट्राईक मध्ये.
तर गोविरले संघाचा संघनायक इथे अवेलेबल झालेला आहे समीर ठाकूर आणि दुर्शेत संघाचा संघनायक निवास हे देखील इथे उपलब्ध आहे. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये निश्चितच आज चार रात्रीतील दुसरा सामना आणि या स्पर्धेमध्ये एक अनोखा नाणा इथे माझ्या हाताला लागलेला आहे. 10 पैशाचा नाणा हा या स्पर्धेमध्ये नाणेफेकीसाठी वापरला जाणार आहे. निश्चितच 1985 साली हा नाणा स्थापन झालाय आणि निश्चितच आपण एक आगला वेगळा नाणा 1 लाखाची टुर्नामेंट आणि 10 पैशाच्या नाण्याने हा आपण टॉसबिनचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. तर यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत. एक चांगली खेळी इथे पाहायला मिळते इरवाडी संघाकडून. 2 धावांनी 10 या अंकावर पोहोचला इरवाडी संघ. अजूनपर्यंत गरज असणार आहे ती 23 धावांची. उर्वरित काही चेंडू पहिल्या षटकातील बाकी आहेत तर 4 षटक अजूनपर्यंत बाकी असणार आहेत. तर बघूया पुन्हा एकदा राकेश जवळजवळ 3 ते 4 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय चेंडूला परंतु पूर्णपणे बॅटच्या फटक्यात येतात. चेंडू फाईन लेगला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक धावतोय आणि बॉल जातोय सीमा पार 4 धावांसाठी. तर निश्चितच आपण पाहतोय या नाणेफेकीच्या कार्यक्रमासाठी मी विनंती करतोय शिवशाहीर वैभवजी दादा खरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. गोविरले अगेन्स्ट डिंग डॉग दुर्शे. तर कालच्या सामन्यांमध्ये जितुआई जीते आणि खरोशी CST खरोशी हे 2 संघ फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. तर नाणेफेकीचा कार्यक्रम पार पडला गेला आणि या नाणा पलटून वर आला आहे तो म्हणजे गोविरले संघाच्या बाजूने. तर निश्चितच गोविरले संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. संघनायकाला आम्ही विचारतोय की आपला निर्णय काय असेल. आमचा निर्णय पहिले फिल्डिंग असेल आणि 5 षटकांची ही इनिंग आहे. कितपत संघाला रोखलं जाईल असं आपल्याला वाटतोय. बाजूला आलेली आहे 45 ते 50 धावांचा टार्गेट आम्ही देऊ गोविरले संघापुढे. निश्चित दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील की बेस्ट ऑफ लक फॉर दिस मॅच. तर जाऊया पुन्हा एकदा अक्षयकडे. तर बघूया यावेळेस वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज निलेश. पहिलाच चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवली दर्शन यांना आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पाडली. धाव पोहोचली 15 या धावसंख्येवर. तर कालच्या रजनीमध्ये ज्या मॅचेस झाल्या होत्या कालच्या रात्रीमध्ये ज्या मॅचेस झाल्या होत्या त्या मॅचेसमध्ये पहिलाच सामना झाला होता उंबर्डे आणि CST खरोशी यांच्या दरम्यान. तर उंबर्डे संघाने पहिल्याच सामन्यामध्ये फक्त 26 धावा जमवल्या होत्या. तर आजच्या रजनीमध्ये संघाने आंबिवली संघाने 32 धावा काढून 33 धावांचं लक्ष ठेवलंय आणि या मॅच मध्ये अजूनपर्यंत एखादा षटकार इथे प्रेक्षकांना पाहायला मिळालेला नाही. अजूनपर्यंत चौकार पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच षटकारांची अपेक्षा असणार आहे क्षेत्ररक्षक प्रेक्षकांना. तर यावेळेस जोरदार फटका 1 धाव मिळते. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. 16 या धावसंख्येवर पोहोचलाय संघ. स्ट्राईक मध्ये फलंदाज दर्शन. तर नॉन स्ट्राईक मध्ये पिंट्या आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. तर बघूया पुढचा चेंडू. यावेळेस कट करून काढला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते गोलंदाजाकडून परंतु 1 धाव काही रोखू शकले नाहीत. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढली. 17 या धावसंख्येवर पोहोचलाय संघ. तर अजूनपर्यंत 1 गडी बाद झालेला आहे तो इरवाडी संघाचा. बिनबाद 17 चांगली खेळली. तर पिंट्या 6 चेंडूंमध्ये 14 या धावसंख्येवर अजूनपर्यंत मैदानामध्ये. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू जाते बॉनलाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे परंतु चेंडू काय अडवू शकलेला नाही आणि या चेंडूवर 4 धावा मिळतायत त्या पिंट्याला आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवर. नक्कीच एक चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय इरवाडी संघाकडून. दुसऱ्या षटकातील काही चेंडू फेकले गेलेत आणि
21 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. उर्वरित 12 रन्सची आवश्यकता असणार. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 25 या धावसंख्येवर. 5 षटकांचा सामना दुसऱ्या षटकातील. अजूनही चेंडू शिल्लक आहेत आणि 25 या धावसंख्येवर हिरवाडी संघ दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत सलामत या मैदानावर दिसत आहेत. आणि दोन्ही फलंदाजांची ही पार्टनरशिप. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. यावेळेस एक धाव मिळते या चेंडूवर. आणि 26 या अंकावर पोहोचलाय हिरवाडी संघ. दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 26. उर्वरित 3 षटक म्हणजे 18 चेंडू असणार आहेत. आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती 7 धावांची. तर नवीन गोलंदाज येतोय रुपेश. नक्कीच काहीतरी चमत्कार करून दाखवावं लागणार आहे. 1-2 षटक मला वाटतं मेडन फेकावी लागणार आहे ती आंबिवली संघाला. तेव्हा कुठे सामन्यामध्ये थोडीशी मजा राहणार आहे. परंतु जर हिरवाडी संघाचा विचार केला तर 2 षटकांमध्येच मला वाटतं त्यांनी पारडा आपल्या बाजूने झुकवलाय. विजयाचा पारडा आपल्या बाजूने झुकवलाय. तर 3 षटक 7 धावांची आवश्यकता. नक्कीच सामना एकतर्फी होताना दिसतोय. तर बघूया पुढचा चेंडू असणार आहे. यावेळेस हलकीशी कट करून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावत आहेत चेंडूच्या मागे. 1 रन पूर्ण. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. रन आउटचा खतरा. आणि मला वाटतं सेफली फलंदाज पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. चांगली रनिंग, चांगली टायमिंग आणि चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन इथं हिरवाडी संघाचं पाहायला मिळते प्रेक्षकांना. आणि नक्कीच मी म्हणेन पहिल्या सामन्याची सुरुवात झाल्यापासून पहिल्या सामन्याचा शेवट होत आलाय तरी सुद्धा अजूनपर्यंत प्रेक्षकांना एक सुद्धा षटकार पाहायला मिळालेला नाही. मी नक्कीच म्हणेन एक चांगला फलंदाज पिंट्या. मला वाटतं आपल्या वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतो आणि मला सुद्धा त्याची अपेक्षा असणारे एक तरी षटकार पाहायचा मला. परंतु सन्मान देताना या चेंडूला, कारण एक चांगला चेंडू फेकला गेलाय आणि या चेंडूला सन्मान दिलाय. 0 धावसंख्या मिळते या चेंडूवर. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस सुद्धा अतिशय चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी यावेळेस दिसते आंबिवली संघाकडून. आंबिवली संघाचा रुपेश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केला तर लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. स्ट्राईक मध्ये फलंदाज अजूनपर्यंत पिंट्या. जवळजवळ 12 चेंडूंचा सामना आणि 25 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस जोरदार फटका. कॅचची संभावना होती परंतु क्षेत्ररक्षक मला वाटतं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर धावांसाठी. पुन्हा एकदा 4 धावांनी धावसंख्या आणि संघ पोहोचलाय तो 32 या धावसंख्येवर. दोन्ही धावा मला वाटतं समांतर धावा या मैदानावर. 1 धावेची गरज असणार आहे. तिसरं षटक चालू. अजूनपर्यंत 2 षटक शिल्लक आणि नक्कीच सामना चांगल्या पद्धतीने 2 फलंदाजांनी आपल्या संघापुढे झुकवलाय. हिरवाडी संघाचे पिंट्या आणि दर्शन. तर दर्शन आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. तर पिंट्या यावेळेस पिंट्यांनी मारलेला पुन्हा एकदा एक फटका आणि यावेळेस या फटक्यावर 1 रन मिळते. संघ जिंकतोय. 14 चेंडूचा सामना आणि 30 धावा जमवल्या.